वातावरणातून. लातूर जिल्ह्यात सततच्या रिमझिम पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आता रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय. त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे. पिकांवरील रोगाच्या समस्येवर शासनाकडून योग्य मार्गदर्शन तसंच मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंडे यांनी. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून रिमझिम पाऊस पडत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकरी राजा आहे ते सुखावलेला आहे. त्याचा फायदा पिकाला झाला आहे, त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे त्याचा परिणाम सुद्धा पिकावर झालेला. आपण पाहू शकता की या ठिकाणचं जे पीक आहे ते पूर्णपणे आता पिवळं पडायला सुरुवात झालेली आहे, कारण हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने चांगली हजेरी लावली होती. खरीपात सर्वच पिके जोमात आलेले आहेत, मात्र गेल्या काही दिवसापासून रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीड रोगाच्या प्रादुर्भावाचा जे धोका आहे ते मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यासोबतच शेतशिवारात पाणी साचून राहिल्यामुळे जे पिके जे आहेत ते आता पिवळे पडू लागलेले आहेत. आपल्या सोबत शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया. पाणी ज्या झालंय आणि पिवळं पाणी पिवळं पडल्यास भोक पडल्यास त्याला फवारणी करावं लागते. रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि पिवळं पिकं पडत आहेत, तरी त्याच्यावर कृषी खात्याने कुठले औषध फवारे हे सगळे व्यवस्थित मार्गदर्शन शेतकऱ्याला करावे ही विनंती. नेमकी आता कोणती कीड आहे? ही पानं कातुरलेली आहेत, पूर्ण पानला भोक पडलेले आहेत तरी आणि पिवळे पडलेले आहेत. जे या पिकावर जो पिवळा रोग पडला आहे त्याचा फटका जे आहे शेतकऱ्यांना बसतोय. त्यासोबतच आता कोणत्या फवारण्या कराव्या या सुद्धा शेतकरी जे आहे ते संभ्रमात आहे. त्यामुळे कृषी विभागाने आता कोणती फवारणी केली पाहिजे हे सुद्धा आता सांगणं गरजेचं आहे. वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर.